महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. चला तर मग पाहूयात काय म्हणालेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता माझा सवाल आहे हो, ज्यावेळी 5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, 5 वर्षातली पहिलं वर्ष बघता 4 वर्ष आम्ही गुजरातच्या पुढे गेलो. इन्व्हेस्टमेंटमध्ये गुजरातला इतकं मागे टाकलं की गुजरात सहित 3 प्रमुख राज्यांचं जेवढं इन्व्हेस्टमेंट व्हायचं त्यापेक्षा जास्त आम्ही महाराष्ट्रात आणत होतो. आता जे सरकार आलेलं आहे या सरकारमध्ये गुजरात 10% पुढे गेलं ना आपल्या, कोणीच काही बोलत नाही. आमच्या काळामध्ये कोणी एखादा प्रवक्ता उठून सांगायचा हे गुजरात करता असं करतायत, किती अकांड तांडव करायचे आपण सगळे लोक. आता कोणी काही म्हणत नाही, 10% गुजरात पुढे गेलं, कोणी त्याच्यावर प्रश्न विचारायला तयार नाही. माझं अगदी स्पष्ट मत आहे आणि पुन्हा मी सांगतो, काही मतं ही मांडली पाहिजे म्हणून मांडतो. माझा तुमच्या किंवा कुठल्याही मीडियाबद्दल माझा काही रोष वगैरे नाही आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही लॉंग रोप दिलाय, तुम्ही ठरवलंय की बाबा हे सरकार चाललं पाहिजे, ही जबाबदारी आपलीच आहे आणि त्यामुळे जेवढी स्क्रुटिनी आमची तुम्ही करायचा जेवढी त्याच्या 5 पट देखील स्क्रुटिनी तुम्ही यांची करत नाही. आणि मी सांगतो पुन्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, आमचा अजेंडा ठरलेलाच आहे. आम्ही सत्ता पक्षात असो की विपक्षात असो, आमच्या अजेंड्यावर आम्ही काम करतो. आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पडणं हे आमच्या अजेंड्याचं बाय प्रॉडक्ट आहे, ते आमचं मेन प्रॉडक्ट नाही.